नमस्कार विद्यार्थिनी मैत्रिणीनो, या अगोदर आपण समन्वयाला सुरुवात केली होती आणि समन्वय पाहून आपण पुढे चाललो होतो. समन्वय पाहिल्यानंतर आपण समन्वयाचं महत्त्व आज आपल्याला पाहायचं आहे, पण जे आपण समन्वय पाहिले त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. समन्वय म्हणजे कोऑर्डिनेटिंग. कोऑर्डिनेटिंग याचा अर्थ असा आहे की वेगवेगळे कार्य किंवा स्तरावरील कर्मचारी वर्ग यांच्यातील समन्वय हे संघटनेच्या यशाचे सार आहे. समन्वय म्हणजे संघटनेतील सर्व कार्यांचे एकत्रीकरण होय. संघटना सुरळीत चालण्यासाठी हे अतिशय आवश्यक आहे. यामुळे इच्छित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संघटनेच्या सर्व क्रियांमध्ये सुसंवाद निर्माण होतो. संघटनेत अनेक लोक एकत्रितपणे समान उद्दिष्टांसाठी काम करत असतात. त्यांचे कार्य एकमेकाशी जोडलेले असते, म्हणून अशी कार्य एकत्र करून त्यांच्यात सुसंवाद साधणे हे गरजेचे असते. जोपर्यंत यासाठी जाणीवप्रयोग प्रयत्न केले जात नाही तोपर्यंत समन्वय शक्य नाही. संघटनेचे ध्येय साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या विभागाचे एकत्रीकरण व संक्रमण करून त्यांच्या प्रयत्नांमध्ये एकसंधपणा म्हणजे आणि म्हणजे समन्वय होय. हे एक लपलेले सामर्थ्य आहे जे इतर व्यवस्थापनाच्या सर्व कार्यांना एकत्र बांधते. थोडक्यात समन्वय म्हणजे काय? समन्वय म्हणजे व्यवसाय संघटनेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व वेगवेगळ्या स्तरावरील कर्मचारी वर्ग यांच्यामध्ये संघटनेचे यांच्यामध्ये समन्वय साधणं हे संघटनेचं यश आहे. संघटनेमुळं काय हो समन्वयामुळं संघटनेतील सर्व कार्यांचे एकत्रीकरण होते आणि आवश्यक संघटना सुरळीत चालण्यासाठी आवश्यक इच्छित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या सर्व क्रियांमध्ये सुसंवाद साधला जातो. म्हणजे संघटन म्हणजे काय की समन्वय म्हणजे काय तर सर्व व्यवसाय संघटनेतील सर्व कर्मचाऱ्यांमध्ये एकत्रीकरण करणं आणि जोपर्यंत यासाठी प्रयत्नपूर्वक उपाय केले जात नाहीत तोपर्यंत समन्वय शक्य नाही. म्हणजे संघटनेचं उद्दिष्ट साध्य करायचं असेल, थोडक्यात सांगायचं झालं तर संघटनेचं ध्येय आणि उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर वेगवेगळ्या विभागांच्या एकत्रीकरण व संक्रमण करून त्यांच्या प्रयत्नांमध्ये एकसंधपणा आणणे म्हणजे समन्वय होय. हे एक लपलेले सामर्थ्य आहे जे व्यवस्थापनाच्या इतर सर्व कार्यांना एकत्रित आणते किंवा एकत्रित ठेवते. त्याच्यानंतर समन्वयाची व्याख्या आहे. बघा, समन्वयाची व्याख्या तुम्हाला स्क्रीनवर दिसते, मॅक फेरलँड यांनी व्याख्या केलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, समन्वय ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात एखादी समान ध्येय साध्य करण्यासाठी म्हणजे समन्वय ही अशी प्रक्रिया आहे की याच्यामध्ये व्यवसाय संघटनेचं उद्दिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी म्हणजे व्यवसाय संघटनेतील जेवढे अधिकारी आहेत आणि काम करणारे कर्मचारी आहेत यांच्या सहकार्यांच्या सांघिक प्रयत्नांमध्ये आणि ते सगळे सहकारी आहेत त्यांच्या सांघिक प्रयत्नामध्ये सुसूत्रता आणून त्यांच्या कार्यांना एक संघता निर्माण करणं म्हणजे समन्वय ही अशी एक प्रक्रिया आहे की व्यवसाय संघटनेचे ध्येय आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात प्रयत्न करणं, त्यांच्या सुसूत्रता आणणं आणि त्यांच्यामध्ये एक संघता निर्माण करणं. आता दुसरी व्याख्या तुम्हाला स्क्रीनवर दिसत नाही आहे, पण दुसरी व्याख्या हेनरी फ्युअल यांनी केलेली आहे. व्यवसायाचे कार्य सुरळीत चालावे आणि अपेक्षित यश प्राप्त व्हावं, त्यांनी असं सांगितलं आहे की व्यवसाय संघटनेचं कार्य सुरळीत चालावं आणि आपल्याला हवं ते अपेक्षित यश प्राप्त व्हावं म्हणून व्यवसायाच्या सर्व क्रियांमध्ये व्यवसाय जे कार्य करते त्या सर्व क्रियांमध्ये सुसूत्रता प्रस्थापित करण्याची जी क्रिया आहे त्याला समन्वय म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय की व्यवसायाचे कार्य सुरळीत चालावं आणि व्यवसायाला अपेक्षित यश प्राप्त व्हावं म्हणून व्यवसायाच्या सर्व क्रियांमध्ये सुसूत्रता प्रस्थापित करण्याची क्रिया म्हणजे समन्वय. तिसरी व्याख्या आहे मुनी आणि रिले यांनी केलेली आहे.
संघटनेची समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यवसाय संघटनेची जी उद्दिष्ट आहेत ती साध्य करण्यासाठी सांघिक प्रयत्नांची सूत्रबद्ध मांडणी, सगळ्यांचे एकत्र प्रयत्नांची सूत्रबद्ध मांडणी करून त्यामध्ये एक वाक्यता आणणे म्हणजे समन्वय होय. थोडक्यात या तीन व्याख्यावरून आपल्याला असं म्हणता येईल समन्वय म्हणजे काय. तर समन्वय म्हणजे व्यवसाय संघटनेचं उद्दिष्ट ध्येय प्राप्त करण्यासाठी सर्व अधिकारी आणि सहकारी यांच्या प्रयत्नांना एकत्र आणणं, त्यांच्यामध्ये सांघिक प्रयत्नाची सुसूत्रबद्ध मांडणी करणं किंवा त्यांच्यामध्ये सुसूत्रता प्रस्थापित करणं म्हणजेच समन्वय होय. म्हणजे व्यवसाय संघटनेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यवसाय संघटनेमध्ये जितके अधिकारी कर्मचारी काम करतात यांच्यामध्ये सुसंवाद साधणं, एक संघता निर्माण करणं किंवा त्यांच्यामध्ये आपण काय म्हणूया त्यांच्यामध्ये समन्वय निर्माण करणं, सुसूत्र बांधणी करणं म्हणजे व्यवसाय संघटनेचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वांमध्ये समन्वय प्रस्थापित करणं म्हणजेच समन्वय होय. त्यांच्या क्रियांमध्ये त्यांच्या कार्यांमध्ये सगळ्या याच्यामध्ये एक संघपणा निर्माण करणं म्हणजे समन्वय होय. आता यानंतर आपल्याला समन्वयाचं महत्त्व पाहायचे. पहिलं महत्त्व आहे संघभावनेला प्रोत्साहन देते. संघटनेमध्ये व्यक्तीचा समूह एकत्रितपणे कार्य करत असतो. संघटनेची धोरणे, प्रत्येकाची त्यातील भूमिका आणि जबाबदाऱ्या इत्यादी गोष्टीवरनं संघटनेतील एखादी व्यक्ती, एखादा विभाग, कर्मचारी यांच्यात वादविवाद असू शकतात. समन्वयातून कमीत कमी संघर्ष निर्माण होईल अशा पद्धतीने कार्याची मांडणी केली जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यामधील संघर्ष कमी होतात व त्यांच्यातील संघभावना वाढीस लागते. आता समन्वयामध्ये काय होतं, तर समन्वयामध्ये संघटनेमध्ये जितकी व्यक्ती काम करतात त्या व्यक्तीच्या समूहाने एकत्र येऊन काम करणं अपेक्षित आहे. एकत्र येऊन काम करत असताना व्यवसाय संघटनेची ध्येय धोरणे उद्दिष्ट काय आहेत आणि ती ध्येय धोरणे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येक घटकाची, प्रत्येक व्यक्तीची त्या व्यवसाय संघटनेमध्ये भूमिका आणि जबाबदारी काय आहेत या गोष्टी त्यांना समजतात. त्याचबरोबर संघटनेतील व्यक्ती असतील, संघटनेतील कर्मचारी असतील, विभाग प्रमुख असतील यांच्यामध्ये बऱ्याच वेळेला कोणत्या ना कोणत्या कारणासाठी वादविवाद असू शकतात किंवा वादविवाद होतात. परंतु समन्वयामुळे काय होतं, समन्वयातून कमीत कमी संघर्ष निर्माण होण्यास मदत होते. अशा पद्धतीने कार्याची मांडणी केली जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यातील संघर्ष कमी होतात व त्यांच्यातील संघभावना, एकमेकाबद्दल संघभावना वाढीस लागते. म्हणून समन्वयाचं पहिलं महत्त्व आहे की सर्वजण एकत्र येऊन काम करतात. एकत्र येऊन काम करत असताना संघटनेची ध्येय धोरणं उद्दिष्ट काय आहेत हे स्पष्ट होतात. प्रत्येकाला आपल्या व्यवसाय संघटनेमध्ये काम करत असताना आपली स्वतःची भूमिका काय आहे ही स्पष्ट होते. त्यामुळं व्यवसाय संघटनेमध्ये एखादा विभाग असेल, एखादा कर्मचारी असेल यांच्यात जर वादविवाद असू शकतात परंतु समन्वयामुळं हे वादविवाद आणि संघर्ष कमी होतात. अशा पद्धतीने कार्याची मांडणी केली जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यातील संघर्ष कमी होतात व त्यांच्यातील संघभावना वाढीस लागते. म्हणजेच पहिलं महत्त्व आहे संघभावनेला प्रोत्साहन देणं. दुसरं आहे योग्य दिशा दाखवणे. संघटनेच्या सामान्य ध्येय प्राप्तीसाठी समन्वयाच्या आधारे विविध विभागातील कार्य एकत्रित आणले जातात. कामाची आखणी अत्यंत पद्धतशीरपणे केली जाते. विभागाच्या परस्परावलंबामुळे कर्मचाऱ्यांना योग्य दिशा मिळते. दुसरं महत्त्व आहे ते म्हणजे योग्य दिशा दाखवणे. संघटनेच्या समान ध्येय प्राप्तीसाठी म्हणजे व्यवसाय संघटनेचे ध्येय प्राप्त करायचे असेल तर प्रत्येकाचं ध्येय काय असतं, समान ध्येय असतं. कारण व्यवसाय संघटनेचे ध्येय हेच प्रत्येक व्यक्तीचं ध्येय असतं. ते समन्वयाच्या आधारे विविध विभागातील कार्य एकत्रित आणले जातात. म्हणजे प्रत्येक विभागामध्ये जे कार्य केलं जातं ते कार्य एकत्रित आणलं जातं. कामाची विभागणी केली जाते आणि कामाची विभागणी केल्यानंतर ती अत्यंत पद्धतशीरपणे केली जाते. त्यामुळं विभागाच्या परस्परावलंबामुळे कर्मचाऱ्यांना योग्य दिशा मिळते. विभागामध्ये परस्परावलंबन असतं आणि त्यामुळं एकमेकांना एकमेकांची मदत करतात आणि त्यामुळं कामाची आखणी अत्यंत व्यवस्थित पद्धतशीरपणे केली जाते.
प्रत्येकजण व्यवसाय संघटनेचे ध्येय प्राप्ती करण्यासाठी एकत्र येऊन समन्वयाच्या माध्यमातून काम करतात आणि त्यामुळे व्यवसाय संघटनेला योग्य दिशा मिळण्यास मदत होते. हे देखील समन्वयाचं महत्त्व आहे. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे, प्रेरणा निर्माण करण्यास मदत करते. समन्वयामुळे कर्मचाऱ्यांना त्यांनी नेमून दिलेले काम पूर्ण करताना पुढाकार घेण्याची प्रेरणा मिळते. प्रभावी समन्वयामुळे कार्यक्षमतेत वाढ होते व परिणामी संघटनेची भरभराट होण्यास मदत होते. या समृद्ध संस्था कर्मचाऱ्यांना नोकरीची सुरक्षितता, चांगले उत्पन्न, पदोन्नती या गोष्टीची खात्री देते. अशा आर्थिक आणि बिगर आर्थिक प्रोत्साहनामुळं नोकरीची हमी मिळते व कर्मचाऱ्यांना कठोर परिश्रम करण्यास प्रोत्साहन देते. आता प्रत्येक व्यक्ती कर्मचारी असेल किंवा प्रत्येक व्यक्ती जो आहे तो काम का करतो, त्याला त्याचा उदरनिर्वाह करण्यासाठी काम करतो. परंतु कर्मचाऱ्यांना आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्मचाऱ्यांना कामाचा योग्य मोबदला हवा असतो, नोकरीची सुरक्षितता हवी असते, त्यांना प्रमोशन हवं असतं, पगारवाढ हवी असती, आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवसाय संघटनेत दिल्या जातात. त्यामुळं काय होतं, समन्वयामुळं कर्मचाऱ्यांना त्यांचे का नेमून दिलेले काम पूर्ण वेळेत काम करत असताना पुढाकार घेण्याची गरज लागली तर पुढाकार घेण्याची प्रेरणा मिळते. प्रभावी समन्वयामुळं कार्यक्षमतेत वाढ होते, त्यांची कार्यक्षमता वाढते, परिणामी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढली, कर्मचारी योग्य रीतीने काम करायला लागला की आपोआप संघटनेची भरभराट होते. एक समृद्ध संस्था कर्मचाऱ्यांची नोकरीची सुरक्षितता, कर्मचारी नोकरीमध्ये सुरक्षित आहे हे त्यांना सांगितलं जातं, त्यांना उत्पन्न दिलं जातं, त्यांना पदोन्नती दिली जाते, त्यांना चांगला पगार दिला जातो, आणि या सगळ्या गोष्टीची खात्री दिल्यामुळं आपोआपच अशा आर्थिक आणि बिगर आर्थिक प्रोत्साहनामुळं कर्मचारी अधिक चांगल्या पद्धतीने काम करतो, नोकरीची हमी मिळते व कर्मचारी कठोर परिश्रम करण्यास तयार होतो. आणि त्यामुळं समन्वयामुळं कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळण्यास मदत होते आणि कर्मचारी अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्यास तयार होतो. त्यानंतर चौथं आहे, संसाधनाचा पर्याप्त वापर. संसाधनाचा पर्याप्त वापर, व्यवस्थापक सर्व संसाधने पद्धतशीरपणे एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतात. व्यवस्थापक जेव्हा काम करतात तेव्हा व्यवसायाची जेवढी संसाधनं आहेत ती संसाधने पद्धतशीरपणे एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतात. यामुळं उपलब्ध साधनांचा योग्य तो वापर करण्यास मदत होते. समन्वय संघटनेतील साधनांचा अपव्यय कमी करण्यास आणि कामाच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यास देखील मदत करते. साधनांचा पर्याप्त वापर, व्यवस्थापक सर्व संसाधने पद्धतशीरपणे एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे व्यवस्थापक जे आहेत ती जेवढी व्यवसाय संघटनेमध्ये संसाधनं आहेत ते एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं उपलब्ध साधन संपत्तीचा योग्य वापर करण्यास मदत होते. आपल्याकडे जी साधन संपत्ती उपलब्ध आहे, जी संसाधनं उपलब्ध आहे त्याचा योग्य वापर करण्यास मदत होते. समन्वय संघटनेतील साधनांचा अपव्यय कमी करण्यासाठी मदत करतात. समन्वय काय होतं, समन्वयामुळं संघटनेतील साधनांचा, संघटनेमध्ये जी साधनं आहेत त्यांचा जो ऱ्हास होत आहे तो ऱ्हास थांबला जातो, त्यांचा अपव्यय कमी होतो आणि कामाच्या खर्चावर देखील नियंत्रण राहण्यास मदत होते. एकंदरीतच व्यवसाय संघटनेतील संसाधनाचा योग्य वापर केला जातो. योग्य वापर करून कमीत कमी रॉ मटेरियल वापरून जास्तीत जास्त नफा कसा होईल ह्या गोष्टीकडं लक्ष दिलं जातं. त्यानंतर पुढचं आहे, संघटनात्मक उद्दिष्ट प्राप्ती. समन्वयामुळे संसाधनांचा अपव्यय, कर्मचाऱ्यांचा निष्क्रिय वेळ, दिलेले काम वेळेत पूर्ण होणे तसेच वेगवेगळ्या विभागातील वादविवाद इत्यादी गोष्टी बऱ्याच प्रमाणात कमी होतात. त्यामुळं व्यवसाय संघटनेची उद्दिष्ट प्राप्त करण्याच्या प्रक्रियेमध्ये संघटनेचं काम सुरळीत पार पाडण्याची हमी देते. आता इथं काय होतं, संघटनात्मक उद्दिष्ट, व्यवसाय संघटनेचं उद्दिष्ट जे आहे ते उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी समन्वय साधलं जातं. आता ह्याच्यामुळं काय होतं, संघटनात्मक उद्दिष्ट समन्वयामुळं संसाधनाचा अपव्यय होण्यास मदत होते. कारण संसाधनाचा अपव्यय जो आहे तो इथं होत नाही, त्याचं कारण असं आहे की संसाधनाचा योग्य वापर केला जातो आणि त्यामुळं त्याचा अपव्यय
होत नाही. कर्मचाऱ्यांना निष्क्रिय वेळ मिळत नाही, कारण त्यांना काम वाटून दिलेले असतात. ते काम किती वेळात पूर्ण करायचं याचं टार्गेट देखील त्यांना दिलेलं असतं, आणि त्यामुळं विक्रेते दिलेले काम वेळेत पूर्ण होणे, तसेच वेगवेगळ्या विभागामध्ये वादविवाद होणार नाहीत याची देखील दक्षता घेतली जाते. तसेच बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी बऱ्याच प्रमाणात कमी होतात. म्हणजे व्यवसाय संघटनेतील बऱ्याच गोष्टी, वादविवाद असेल, संघर्ष असेल किंवा आळशीपणा असेल, कामचुकारपणा असेल, या सगळ्या गोष्टी कमी होतात. समन्वय संघटनेची उद्दिष्ट प्राप्त करण्याच्या प्रक्रियेमध्ये संघटनेचं काम सुरळीत पार पाडण्याची हमी देते, आणि त्यामुळं संघटनात्मक उद्दिष्ट प्राप्ती होण्यास मदत होते. आता यानंतर सहावं वैशिष्ट्य आहे, सहावं महत्त्व आहे, ते म्हणजे नातेसंबंध सुधारते. समन्वय व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावरील व्यवस्थापनामध्ये सलोख्याचे संबंध निर्माण करते. समन्वय व्यवस्थापनातील सर्व स्तरावरील, म्हणजे वरिष्ठ स्तर असो, मध्यम स्तर असो किंवा कनिष्ठ स्तर असो, अशा सर्व स्तरावरील व्यवस्थापनाचे सलोख्याचे संबंध विकसित होते. असे हे सगळे स्तर आहेत, वरिष्ठ स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर, या सर्व स्तरांमध्ये व्यवस्थापनामध्ये सलोख्याचे संबंध निर्माण करते. संघटनेचे प्रत्येक विभाग हा इतर विभागाच्या कामकाजावर अवलंबून असतो. संघटनेतील प्रत्येक विभाग हा इतर विभागाच्या काही ना काही कारणाने अवलंबून असतो. उदाहरणार्थ जसं की विक्री विभाग हा उत्पादन विभागानुसार काम करतो. विक्री विभाग जो आहे त्याला उत्पादन विभागानुसार कार्य करावं लागते. उत्पादन विभाग खरेदी विभागावर अवलंबून असतो. म्हणून समन्वयामुळे फक्त ध्येय प्राप्ती होत नाही, तर कर्मचाऱ्यांचे एकमेकांबरोबर परस्पर संबंध सुधारण्यास देखील मदत होते. आता व्यवसाय संघटनेमध्ये कसं होतं की प्रत्येक विभाग प्रमुख, प्रत्येक कर्मचारी एकमेकावर अवलंबून असतात. एकमेकांशिवाय त्यांचं काम पुढं जात नाही, त्यामुळं त्यांना एकमेकांमध्ये परस्परांमध्ये सहकार्याची भावना ठेवणं किंवा परस्परांचे संबंध सुधारण्यास मदत होते. जसं की व्यवसाय संघटनेतील जेवढे स्तर आहेत त्या सर्व स्तरावर, म्हणजे व्यवसाय संघटनेचे सर्व स्तर व विभाग आहेत या विभागानुसार कार्य करते. जसं की व्यवसाय संघटनेमध्ये आपण पाहिलं तर व्यवसाय संघटनेमध्ये काम करत असताना प्रत्येक कर्मचारी एकमेकावर अवलंबून असतो. म्हणजे उदाहरणार्थ विक्री विभाग हा उत्पादन विभागावर, उत्पादन विभाग हा खरेदी विभागावर, प्रत्येकजण एकमेकावर अवलंबून असल्यामुळं एकमेकांशी त्यांचे नातेसंबंध सुधारण्यास मदत होते. नातेसंबंध एकमेकांशी खूप चांगल्या पद्धतीने सुधारतात, आणि हे सगळं कशामुळं होतं, तर हे सगळं समन्वयामुळं होतं. त्यानंतर सातवं आहे उच्चस्तर कार्यक्षमता. आता उच्चतम कार्यक्षमता जे आहे ते आपण पुन्हा उद्याच्या तासाला पाहूया. उच्चतम कार्यक्षमता म्हणजे काय किंवा प्रतिष्ठान अवलौकिक वाढवणे, या दोन गोष्टी ज्या आहेत त्या दोन गोष्टीपासून आपण उद्याच्या तासाला सुरुवात करणार आहोत, आणि त्यानंतर उद्याच्या तासाला समन्वय संपून आपण नियंत्रण सुरू करणार आहोत. कारण दोन तीन मुद्दे फक्त समन्वयाचे राहिलेले आहेत. ते समन्वयाचे दोन तीन मुद्दे पाहिले की आपण निर्देशन सुरू करतोय, आणि परवाच्या लेक्चरला आपला निर्देशन हा भाग देखील संपलेला असेल, म्हणजे दोन टॉपिकवर आपली टेस्ट असेल. आज आपण इथं थांबतोय. धन्यवाद.